जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड आहेत ते बालाजीराव कल्याणकर आणि राजेश रिताई पाटील। आपला सर्वांना एकच विनंती या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहोत की येत्या 21 तारखेला मतदान आहे आणि त्या 21 तारखेच्या मतदानाच्या दिवशी आपण सर्व कामदान सोडून या दोघांच्या पाठीमागं आपली शक्ती उभी करावी आणि त्या माध्यमातून या दोघांनाही विजयी करावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी हा महायुतीचा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी किती मेहनत केली, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी किती मेहनत केली आणि त्या ठिकाणी एका खासदाराला आपण निवडून देण्याचं काम केलं। तेच काम आता पुढे आपल्याला न्यायचं आहे आणि त्या माध्यमातून या दोघांनाही या ठिकाणी विजय करायचं आहे। ती जबाबदारी तुमच्यावर आणि आमच्यावर आहे। इमानदारीने काम करून त्या ठिकाणी ही पूर्ण शक्ती आपली पणाला लावून या दोघाला विजय करायचं आहे हे लक्षात आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे। म्हणून मी या ठिकाणी शिवसेनेच्या 2 उमेदवार आहेत आमच्या युतीमध्ये। आनंदभाऊंना मी विनंती करेल की आनंदभाऊ नियोजन व्यवस्थित करा। आम्ही कुठल्याही प्रकारे कोणत्याही कामामध्ये कमी पडणार नाहीत आणि निश्चितप्रमाणे या दोघांच्या पाठीमागे उभं टाकून निवडून येण्याचा 100% प्रयत्न करू आणि हे त्यानिमित्तानं 100% नांदेडचे मध्ये दोन्ही आमदार भविष्यामध्ये काम करण्यासाठी आपले राहतील आणि आम्हालासुद्धा बरोबर घेऊन चालतील। मी अपेक्षा या ठिकाणी हेमंत भाऊकर करतो। हेमंत भाऊ तुम्ही खूप चांगल्या विचाराचे आहात, चांगले काम करतात, पण या समोर बसलेल्या कार्यकर्त्याची सुद्धा जाणीव तुमच्या आमच्या मनामध्ये असले पाहिजे। गरीबातला गरीब कार्यकर्ता आमच्याकडे आहेत, गरीबातला गरीब कार्यकर्ता या ठिकाणी आमचा बालाजी कन्याकर उभा आहे, मी त्याला मतदारसंघामध्ये गरीब कार्यकर्ता म्हणूनच नेणार आहे। राजेश्रीताई तर माझी कन्यासारखी आहे, कन्या म्हणून मी तिला स्वीकारलेलं आहे। अशी ही राजेश्रीताई सुद्धा या ठिकाणी लहानपणापासून मला जाणीव आहे, शेतकऱ्यापासून शेतकरी मित्राच्या कष्टकऱ्यापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे। खेडेकर साहेबाच्या काळामध्ये मला याची जाणीव आहे की त्यांचं जेव्हा खेडेकर साहेबांनी लग्न ठरवून दिलं तर त्याच माध्यमातून दोघंही कार्यकर्ते खूप चांगले आहेत म्हणून त्यांनी काम करून दिलं, त्यांचं मग लग्न झालं आणि दोघंही अतिविद्वानानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं या देशामध्ये या नांदेड शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। म्हणून माझी विनंती राहील की कोणी जर पुढं जात असेल त्याला पाठीमागं वळण्याचं काम करू नये। आपण सर्वांनी बघितलं एक 60-70 वर्ष काँग्रेस पक्षानं कशा प्रकारचे काम केलं याची जाणीव तुम्हाला आम्हाला आहे। म्हणून आपण सर्व कार्यक्रमात चांगले दिवस, चांगले शेतकऱ्यासाठी चांगले दिवसांना असतील, कष्टकऱ्यासाठी चांगले दिवसांना असतील, व्यापाऱ्यासाठी चांगले दिवस करण्याचे असतील आणि व्यापाऱ्याबरोबर काम करणारे जे कष्टकरी मित्र आहेत त्यांना जर चांगले दिवस करायचे असतील त्या ठिकाणी नरेंद्र मोदीचं पाऊल हे आपल्याला या देशाला ध्येयाने विकासाच्या समोर न्यायचं आहे आणि त्या माध्यमातून उद्धवजीची साथ सुद्धा त्यांना हवी आहे। उद्धवजी निश्चित प्रामाणिकपणानं तुम्ही जर भाषण ऐकलं असेल काल, तुम्ही जर उद्धवजीचं भाषण ऐकलं असेल, शहासाहेबांचं भाषण ऐकलं, उद्धवजीच्या भाषणामध्ये अत्यंत प्रामाणिकपणा आवडलं। हेमंत भाऊ कधी वाटलं नव्हतं की एवढ्या प्रामाणिकपणानं राजकारणात सुद्धा काम करणारी माणसं आहेत। नसतात तुमच्यात बसणारी एक वरी आले की एक, खाली गेलं की तिसरं, अशा प्रकारची अनेक माणसं या समाजामध्ये निर्माण झालीत। अशा खोटाड्या माणसावर विश्वास ठेवू नका आणि या भूमिकेमध्ये या कष्टकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, मित्रांना, सगळ्याला लुटणारी जर कोणी असेल तर काँग्रेसचे संस्कार आहेत। काँग्रेसवाल्यांना आपल्या कार्यकर्त्याला मोठे केलं, कार्यकर्ते कोणते 2-4 जवळ असणारे, साधारण कार्यकर्त्याला कुठंच काही नाही अशा प्रकारच्या भूमिका त्या ठिकाणी मागच्या 60-70 वर्षामध्ये आपण सर्वांनी बघितल्या। बोलण्यासारखं खूप आहे। या देशामध्ये संविधान एक करण्याचा प्रयत्न अमित भाई शहानी केला, 370 कलम काश्मीरचा रद्द केला आणि देश एक, संविधान एक अशा प्रकारची निर्मिती करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला। हे जर झालं तर हे देश विकासाला कोणी रोखू शकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला सगळ्यांना दिसेल। उद्धवजी सुद्धा त्यांना ठोकपणे साथ देत आहेत, राम मंदिरासाठी साथ देत आहेत। या देशामध्ये
चांगल्या माणसाचं चांगल्या प्रकारे काम करावं, देशातल्या माणसाचं निश्चित सुखमय जीवन व्हावं ही भूमिका या दोन्ही सरकारची आहे। म्हणून आपल्याला मला विनंती करायची की विधानसभेमध्ये 100% आपला तिथं सरकार येणारच आहेच, पण त्या माध्यमातून या नांदेड जिल्ह्यातल्या दोन्ही मतदारसंघातले दोन्ही प्रतिनिधी विधानसभेत आपले प्रश्न मांडण्यासाठी गेले पाहिजे आणि या शहराचा विकास झाला पाहिजे ही भूमिका ठेवून आपल्याला सर्वांना काम करायचं आहे। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी माझे दोन शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय भारत। पाहता सम्यक न्यूज लाइव। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा।